नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुम्हाला घरच्या घरी मोदकाचं सुगंधित पीठ बनवून त्याच पीठापासून मी तुम्हाला मऊ लुसलुशीत असे मोदक तयार करून दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 3 प्रकारचे तांदूळ घेतले आहेत. त्यामध्ये हा मी आंबेमोहर तांदूळ घेतला आहे 3 कप. आंबेमोहर तांदूळ हा दिसायला असा छोटा असतो आणि याला एक मस्त सुगंध असतो. त्यानंतर इथे मी 1 कप बासमती तांदूळ घेतला आहे. ज्या कपने आंबेमोहर तांदूळ मोजून घेतला आहे त्याच सेम कपने बाकीचे दोन्ही तांदूळ आपल्याला मोजून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे घेतला आहे इंद्रायणी तांदूळ 1 कप. इंद्रायणी तांदूळ वापरल्यामुळे मोदकाच्या पिठाला छान चिकटपणा येतो. हे तिन्ही तांदूळ जे आहेत 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्यातील पाणी निथळून चांगले खडखडीत असे वाळवून घ्यायचे आहेत पंख्याखाली. हे तिन्ही तांदूळ मी एकत्र धुवून व्यवस्थित त्यातील पाणी निसळून अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्यावर वाळवून घेतले आहेत. तांदूळ चांगले वाळल्यानंतर माझ्याकडे माझ्या घरी जी आटा चक्की आहे त्यावर मी हे 1 नंबर जाळीवर एकदम बारीक असं दळून घेतले आहेत. तुम्ही जर चक्कीतून दळून आणाल तर तुम्हाला हे जे तांदळाचं पीठ आहे ते बारीक दळून आणायचं आहे. दळून आणल्यावर वापरायच्या आधी ते आपल्याला एकदा चाळून घ्यायचं आहे. याच मोदकाच्या पिठापासून मी आता तुम्हाला मोदक बनवून दाखवते. त्यासाठी 1 कप पीठ मी आता बाजूला काढून ठेवते. आता याच कपने मी 1.25 कप एवढं पाणी घेणार आहे. मोदकाचं सारण तयार करण्यासाठी इथे मी 2 कप एवढं ओलं खोबरं घेतलं आहे आणि यामध्ये मी आता 1.25 कप एवढं गूळ काढून घेते. हे दोन्ही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आपल्याला. गूळ खोबरं चांगलं एकजीव झालेलं आहे. आता हे मी 5 मिनटं शिजवून घेणार आहे. त्यासाठी एका कढईमध्ये मी 1 चमचा एवढं तूप टाकते आहे. या तुपामध्ये मी आता 1 TSP एवढा खसखस टाकते आहे. खसखस थोडासा परतून घ्यायचा आणि यामध्ये आता गूळ खोबरं जे मिक्स करून ठेवलं आहे ते ॲड करायचं आहे. आता हे छान 5 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता 5 मिनटं परतून झाल्यानंतर हे मस्त असं एक सारण तयार होतं आहे. आता यामध्ये मी काही काजूचे तुकडे ॲड करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता किंवा नाही ॲड केला तरी चालेल. आता शेवटी मी यामध्ये 1 चमचा वेलची पावडर ॲड करते आणि गॅस बंद करते आहे. वेलची पावडर मिक्स करून घ्यायची आणि हे सारण आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे. आता मोदकाच्या पारीसाठी जी उकड लागणार आहे ती काढून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी आता ज्या कपने पीठ मोजून घेतलं 1 कप त्याच कपने मी आता 1.25 कप एवढं पाणी घेते आहे. आता यामध्ये मी 1 चमचा एवढं दूध ॲड करते आहे, 1/2 चमचा मीठ आणि 1 TSP एवढं साजूक तूप मी यामध्ये ॲड केलं आहे. याला तर एक उकळी येऊ द्यायची आपल्याला. आता छान अशी उकळी आली आहे या पाण्याला. आता यामध्ये आपल्याला जे मोदकाचं पीठ आहे ते थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी आता 1 टेबलस्पून एवढा मैदा ॲड करते. मैदा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही नाही ॲड केलात तरी या पिठामुळे अगदी सुंदर अशी पारी मोदकाची तयार होते. तरीही प्रिकॉशन म्हणून यामध्ये मी 1 टेबलस्पून मैदा ॲड करते. मैदा ॲड केल्यामुळे पारी अजिबात तुटत नाही, मोदक ब्रेक होत नाहीत. आता मैदा व्यवस्थित मी मिक्स करून घेतला आहे. यावर मी आता 5 मिनटं झाकण ठेवते. गॅस मी बंद केला आहे. आता 5 मिनटानंतर मोदकाची जी उकड आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेऊन हाताला सोसेल एवढी गरम असतानाच आपल्याला ती एकदम व्यवस्थित सॉफ्ट अशी मळून घ्यायची आहे. ही मोदकाची उकड मळताना मध्ये मध्ये तुम्ही थोडा थोडा पाण्याचा हात लावून घेतला तरी चालेल, पण जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता 7-8 मिनटं झालेली आहेत. ही उकड मी छान मळून घेतली आहे. आता याला वरून मी थोडंसं तूप लावते. तुम्ही तेल लावून घेतलं तरी चालेल. आता याला वरून थोडंसं तूप लावून यावर मी झाकून ठेवून हे 5 मिनटं साईडला ठेवते आहे. आता 5 मिनटं झाली आहेत. आता हे पीठ जे आहे मोदक तयार करण्यासाठी रेडी आहे. याला पुन्हा थोडंसं 2-3 मिनटं छान मळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मोदकाच्या परीसाठी एकदम परफेक्ट असं हे पीठ तयार झालं आहे. आता इथे मी कोरडी तांदळाची पिठी जी आहे ती घेतली आहे आणि चमचाभर तूप घेतलं आहे. आता तुम्हाला लहान मोठा ज्या आकाराचा मोदक बनवायचा आहे तेवढं पीठ तुम्हाला हातात घ्यायचं आहे. त्याचा अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा. बोटांना थोडंसं तूप लावून घ्यायचं. तुम्ही तेल वापरलात तरी चालेल.
आणि अशा पद्धतीने आपल्याला याची आता वाटी बनवून घ्यायची आहे। दोन्ही हातांचा वापर करून गोल गोल फिरवत हलक्या हाताने अशा पद्धतीने आपल्याला ही मोदकाची जी वाटी आहे म्हणजेच पारी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे। आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठ जे आहे आपण रेडी करून घेतलं आहे, उकड जी रेडी करून घेतली आहे ती किती एकदम मस्त परफेक्ट तयार झाली आहे। कारण ही जी आपली पारी आहे ती व्यवस्थित पातळ अशी सहज अजिबात ब्रेक न होता तयार झालेली आहे। आता याच्या आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत, त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करत ह्या कळ्या बनवून घ्यायच्या आहेत। हाताला थोडीशी तांदळाची पिठी लावून घ्यायची, आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने या आता मी कळ्या बनवून घेते। आता या मोदकाच्या कळ्या मी बनवून घेतल्या आहेत, आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे आणि अशा पद्धतीने आता व्यवस्थित सारण भरून घेतल्यानंतर हा जो मोदक आहे तो आपल्याला हाताच्या तळव्यावर अशा पद्धतीने पकडून दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने हलक्या हाताने गोल गोल फिरवत त्याचं जे वरचं तोंड आहे ते अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता असं कंटिन्यू गोल गोल फिरवत राहायचं, हा मोदक लगेच तयार होतो। आता आपला हा झटपट असा मस्त मोदक तयार आहे। तुम्ही पाहू शकता इथे कुठेही त्याला ब्रेक झालेला नाही आहे किंवा तुटलेला नाही, अगदी परफेक्ट असा हा आपला मोदक तयार झाला आहे। अजून तर तुम्हाला या कळ्यांना फिनिशिंग द्यायचं असेल तर या ज्या कळ्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही प्रेस करून घेऊन या मोदकाला तुम्ही थोडंसं फिनिशिंग देऊ शकता, किंवा आहेस बनवलाय तसा ठेवला तरी चालेल। मोदकाची पारी हाताने न बनवता तुम्ही पुरी प्रेसरवर किंवा मग पोळपाटावर अशा पद्धतीने थोडंसं तूप लावून घेऊन त्यावर लाटून यामध्ये सारण भरून मोदक तयार केले तरी चालतील। तुम्ही पाहू शकता अगदी ही सहज झटपट पारी तयार होते, अजिबात पोळपाटाला चिकटत नाही, ब्रेक होत नाही। तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही पातळ अशी मोदकाची पारी तयार आहे। आता यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे पण त्या अगोदर याच्या मी कळ्या बनवून घेते। अशा पद्धतीने हाताला थोडीशी तांदळाची पिठी लावून आपण याच्या कळ्या बनवून घेऊयात। आता कळ्या बनवून झाल्यानंतर यामध्ये मी आता तयार जे सारण आहे ते भरून घेते। सारण व्यवस्थित भरून झाल्यानंतर जसं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तशाच पद्धतीने आपल्याला हा मोदक अशा पद्धतीने बनवून घ्यायचा आहे। आता अशाच पद्धतीने मी बाकीचे मोदकसुद्धा तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते। मी जी मोदक पिठी बनवली आहे त्याने अजिबात मोदक भांड्याला चिकटत नाही किंवा काहीच नाही। तुम्ही हे कॉटनचा कपडा ओला करून त्यावर तोही स्टीमरवर ठेवून त्यावरही वाफून घेऊ शकता, किंवा मग तुमच्याकडे केळीचं पान असेल तर त्यावरही ठेवू शकता। माझ्याकडेही फ्रेश हळदीची पानं आहेत, त्यावर मी हे तयार करून घेतलेले मोदक ठेवले आहेत आणि यावर मी आता झाकण लावून 15 मिनटं मध्यमाचेवर मी हे वाफून घेतलेत। तुम्ही पाहू शकता 15 मिनटानंतर मी तुम्हाला ओपन करून दाखवलेत, हे मोदक एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत। आता हे खूप गरम आहेत तरी मी तुम्हाला एक दाखवते। तुम्ही पाहू शकता हा मोदक अजिबात कुठेही ब्रेक झालेला नाही आहे, मस्त लुसलुशीत असे हे मोदक आपले तयार झाले आहेत। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।